तर कोण अपात्र होणार कोणता गट अपात्र ठरणार याची जोरदार चर्चा आहे दरम्यान आम्ही अपात्र झालो तर आमच्याकडे ए टू झेड प्लॅन रेडी आहे असं शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय शिवाय ठाकरेंनी खोटी कागदपत्र सादर केल्याचा आरोप सामंत यांनी केलाय एबीपी माझाशी बोलताना उदय सामंत यांनी आजच्या निकालापूर्वी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया कोणाचे आमदार पात्र होणार आणि कोणाचे अपात्र होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे आपल्यासोबत महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आहेत उदयजी सामंत त्यांच्याकडून जाणून घेऊया सामंत साहेब अवघे काही तास उरले आहेत निकाल हाती येण्यासाठी काय नेमकी मनात धागदूक सुरू आहे मनात अजिबात धाकधूक नाही कारण ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाची त्यावेळी देखील आम्ही कागदपत्र खरे सादर केलेले होते मी खरे याच्या खाली अंडरलाईन करतोय सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी देखील सन्मान्य सुप्रीम कोर्टाकडे आम्ही खरे कागदपत्र सादर केले खरे आमची भूमिका मांडली आणि परवा जी सुनावणी झाली त्याच्यामध्ये मी एक भाग होतो आणि मला आश्चर्य आहे की माझ्याकडे एक लाल कागद दाखवला गेला आणि त्याच्यावर माझी सही होती आणि वर्षावर मिटिंगला बोलवले असा तो व्हीप होता मी तिथं सन्मान्य विधानसभेचे अध्यक्ष होते त्यांना देखील एक प्रश्न विचारला म्हणजे त्यांना त्यांच्याशी तेन, चर्चा केली आणि जे विरोधातले वकील होते त्यांना देखील विचारलं की उद्या क्रिकेटची मॅच आहे तिकडे बघायला पण व्हीप काढाल उद्या जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणून व्हीप काढाल लग्नाचा कार्यक्रम आहे म्हणून व्हीप काढाल वर्षावर मिटिंगला या हा व्हीप असू शकत नाही आणि त्याच्यावर खोटी सही देखील ले असू शकत नाही तर असे जर कागदपत्र असतील खोटे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आमचे कागदपत्र हे खरे आहेत आमची, आमची भूमिका ही खरी आहे आम्ही सगळ्यांनी जी साक्ष दिलेली आहे ती देखील खरी आहे त्याच्यामुळं आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची पूर्ण खात्री आहे जर तुमचे आमदार अपात्र झाले तर पुढे काय जिथं न्याय मिळेल ही अपेक्षाच आहे कारण आम्ही काहीच खोटं केलेलं नाही तुमच्यावर त्या न्याय मिळेल अशी अपेक्षा जरी तुम्हाला असली तरी सत्ता तुमची आहे केंद्रात आहेत अध्यक्ष आहेत अशा प्रकारचा एक ठपका देखील तुमच्यावर ते ठीक आहे ते शेवटी गोष्टी होत असतात आपल्याला हे देखील माहिती आहे की राणेसाहेबांनी जेव्हा काहीतरी वक्तव्य केलं होतं तेव्हाही सत्ता कोणाची होती तर सत्तेचा वापर कोणी कसा केला आहे यांच्याकडनं आम्हाला शिकण्याची आवश्यक बी काही आपण तयार ठेवल्यात का अपात्र आमदार झालेत ए बी सी डी ई एफ जी सगळे प्लॅन तयार आहेत शेवटपर्यंत एकनाथ शिंदेसोबत राहणार की काही वेगळा प्लॅन एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या ताब्यात आहेत सुखात दुखात ज्या ज्यावेळी एकनाथ शिंदेना आवश्यकता भासेल त्या त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत राजकारणात काही अशक्य नाही आणि शक्यही आहे जर उद्या उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र झाले तर काही आपल्यासोबत पॅचअपची काही बोलणी होऊ शकते का मन, मन मिल, मिल, मिलन होईल का असं पॅचअप होईल की नाही आपण नाही मला असं वाटतं की आपण काही तासच मगाशी म्हटलं काही तास आपण थांबू आणि मग भविष्यातले पुढचे तास जे येणार आहेत त्याचा अभ्यास करू कॅमेरा पर्सन मनोज जयस्वालचा वैभव परब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट